नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, मी प्रहार संघटना शहरप्रमुख अजित कुलकर्णी. आमचे प्रहारचे सैनिक राहुल माळी आणि प्रवीण कोठाडे हे काही गेल्या दिवसापासून चेक जो बाउन्स होतो त्याचा चार्ज 1000 रुपये असताना 3000 रुपये बजाज फायनान्सकडून वेळोवेळी आकारले जात आहेत. शासनाच्या नियमानुसार 1000 असताना तुम्ही 3000 आपण तुमच्या बापाचं राज्य आहे का? माझं सांगायचं तात्पर्य आहे, जर प्रहार सैनिकांना किंवा प्रहारच्या टीमला किंवा प्रहारच्या कुठल्याही आमच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला जर बजाज फायनान्सकडून जर त्रास झाला तर तुम्हाला ऑफिसमध्ये येऊन ठोकल्याशिवाय राहणार नाही हे मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो. कलेक्टर साहेबांना भेटून त्या गोष्टीची शहानिशा करून कलेक्टर साहेबांनी सांगितले की संबंधित बजाज फायनान्सचे कोण अधिकारी असतील त्याला मी जाब विचारतो आणि त्यांना नोटीस देतो असं कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. त्यांनी विश्वास दिलेला आहे, 2-4 दिवसाची मुदत साहेबांनी म्हटलेली आहे, 2-4 दिवस तुम्ही मुदत घ्या, 2-4 दिवसानंतर मग तुम्ही काय उपोषण वगैरे असेल तर तुमची बाजू मांडा असं साहेबांनी सांगितलेलं आहे. साहेबांच्या शब्दाला मान देऊन आज जे 1 तारखेचं उपोषण आहे ते आम्ही कॅन्सल करून पुढे ढकलत आहोत. मी बजाज फायनान्सवाल्यांना सांगू इच्छितो, तुमच्या घरात येऊन तुमच्या ऑफिसमध्ये येऊन प्रहार संघटना ठोकल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो. ही गोष्ट लक्षात ठेवा, मागच्या वेळेस बजाज फायनान्सच्या ऑफिसला काळं फासून आम्ही आंदोलन केलं होतं, यावेळेस अधिकाऱ्यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार.